गडचांदूर येथे लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची बस अंबुजा फाटाजवळील हरदोणा गावासमोर स्कूल बस पलटी झाली. बसमध्ये हरदोणा, उपरवाही अशा विविध गावातील 60 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात चालकासह 15 पेक्षा जास्त विद्यार्थी किरकोळ आणि गंभीर जखमी झालेले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सदर स्कूल बसचे ब्रेक केला काही दिवसांपासून फेल असून वारंवार सांगूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती बस चालकाने दिली आहे.